आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे। माझ्याकरता बाळासाहेबांचं स्थान हे पितृतुल्य आहे, माझ्या पित्यासमान आहे। कारण आई वडिलांनी जन्म दिला, परंतु खऱ्या अर्थाने कर्म दिलं ते बाळासाहेबांनी दिलं। मग ते सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, जीवनामध्ये सेवा आणि त्याग ही दोन्ही गोष्टी त्या बाळासाहेबांकडनं आम्ही शिकलो। म्हणून बाळासाहेबांचं स्थान माझ्या हृदयामध्ये अढळ आहे। काही हो, किती स्थित्यंतर हो, परंतु ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्री याच्या निष्ठा कधीही ढळणार नाही। जीवनाच्या माझ्या अंतापर्यंत मी ठाकरे कुटुंबियांसोबत आणि मूळ शिवसेनेसोबत असाच असेन। काल होतो, आज आहे आणि उद्याही असेन। कारण बाळासाहेबांचं स्थान कोणी कितीही पोस्टरवरती घेतलं तरी ते हृदयातलं स्थान कोणी काढून घेऊ शकत नाही आणि हृदयामध्ये मिळवू पण शकत नाही। एवढं अढळ स्थान बाळासाहेबांचं आमच्याकडे आहे। 11 वर्ष झाली आहेत आज स्मृतीदिनाची, कोणती अशी आठवण आहे तुम्हाला वारंवार येत असेल? मला आजही आठवतंय की माझा ॲक्सिडेंट झाला वसई येते, आणि त्याच्या अगोदरही माझा आंबेनळी घाटात ॲक्सिडेंट झाला होता। अत्यंत अपघातानंतर 2 तासाच्या आत साहेबांकडनं दूरध्वनीवरती संपर्क साधला गेला आणि विचारपूस केली गेली। इतकंच नव्हे तर मी साताऱ्यात ॲडमिट होतो, त्या तिथे काही मदत हवी आहे का, किंवा मुंबईमध्ये तातडीने येण्याची व्यवस्था करतो। म्हणून एखाद्या घरच्या कुटुंबातल्या माणसाची काळजी घ्यावी अशा प्रकारे बाळासाहेब सगळ्या शिवसैनिकांची, सगळ्या जनतेची काळजी घेत होते। मला वाटत नाही की राजकारणामध्ये आजच्या ह्या आणि कालच्या देखील एवढं संवेदनशील, एवढं मातृतुल्य, एवढं नेतृत्व दुसरं कुठे कालपर्यंत होतं आणि यापुढे होईल असं मला वाटत। स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला काल मुख्यमंत्री आले होते, त्यानंतर जो राडा झाला तो कितपत योग्य वाटतो आजच्या दिवशी? म्हणजे काल पूर्वसंध्येला ते आले होते, त्यानंतर जे प्रकरण घडलं ते पुन्हा होऊ नये यासाठी तुम्ही काय करणार आहात? मला सांगा, आज अनेक लाखो शिवसैनिक स्मृतीस्थळावरती येत आहेत, त्याच्यासोबत विविध राजकीय पक्षांचे नेते स्मृतीस्थळावर येत आहेत। किंवा बाळासाहेबांचं स्थान अढळ होतं, परंतु गाजावाजा करून, कार्यकर्ते जमा करून, ठाण्यापासून, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे लोक आणून त्यांना भेट देणं हे कितपत योग्य आहे? कारण कुठेही आपण जाऊ तेवढे आपल्या हृदयामध्ये आदराची भावना असायला पाहिजे। नतमस्तक होण्याकरता आपण जातो का, तिथे भानगडी करायला जातो? म्हणून एखाद्या वेळेला हा गाजावाजा करून, मनुष्यबळ जमा करून ज्यावेळी हे करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी तो हेतू शुद्ध नसतो असं माझं मत आहे। कारण एखाद्याच्या ठिकाणी आदरांजली वाहताना किंवा त्या पवित्र स्थळी जाताना ॲडव्हर्टाईज करण्याची किंवा कार्यकर्ते जमा करण्याची कोणालाही गरज पडता कामा नये। नाही, मला भीती वगैरे मी बोलू इच्छित नाही, परंतु जो प्रकार घडला तो निंद आहे। अगदी गोरेगावपासून, दहिसरपासूनचे लोक बोलवायचे, ठाण्यातले लोक बोलवायचे, नेमकं काय करायचं होतं तुम्हाला? म्हणून आपण सारेच जण माहीत आहे की अनेक राजकीय नेते येतात, ते का आपल्या पक्षाचे कार्यकर्ते जमा करून येतात का? स्मृतीस्थळाला किंवा एखाद्या पवित्र स्थळी जाताना कुठली भीती असता कामा नये, कुठलंही मनामधल्या हेतू असता कामा नये। आपण प्रामाणिकपणे तिथे नतमस्तक व्हायला जातो आणि सगळ्या जण तेच करतात असं मला वाटतं।